प्रभाकर पतंगराव, आज आपण जे फेरीवाले आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. आज रेल्वे प्लॅटफॉर्मवरती कुठलाही घ्या, मुंबई उपनगरामध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्म हा तुडुंब गर्दीने भरलेला असतो. आणि त्या प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूला जर बघितलं तर असंख्य असे फेरीवाले बसलेले असतात, तेही अनधिकृत. म्हणजे फेरीवाले जर बघितले तर प्लॅटफॉर्मच्या बाजूला असतात, ओव्हरब्रिज आहे त्या ब्रिजवरती बसलेले असतात, जिथे लोकांना चालायलाही जागा नाही आहे अशा ठिकाणी हे लोक आपली दुकानं थाटून बसलेली असतात. हे अनधिकृत असलेले हे फेरीवाले, मग ह्याच्यावरती कोणाचा वरदस्त आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. जिथे लोकांना चालायला जागा नाही या ठिकाणी हे आपलं बस्तान बसवलेलं असतं. आज आपण बघितलं असेल उच्च न्यायालयाने मुंबई उपनगरामध्ये जे फेरीवाले आहेत अनधिकृत, त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. आणि त्याच्यावरती संपूर्ण यंत्रणा आता कामाला लागलेली आहे. तर बीट मार्शलवर याची जबाबदारी सोपवलेली आहे. आणि त्यांना त्याच्यावरती ते कसं रस्ते हे फेरीवाले मुक्त होतील ह्यासाठी हे सगळेजण काम करतायत. तर आज आपण नुसतं रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ओव्हरब्रिज ह्याच्यावरती तर फेरीवाले बसलेले असतात, पण त्याचबरोबर लोकल ट्रेनच्या डब्यातही असंख्य फेरीवाले फिरताना दिसतात. जिथे लोकांना उभं राहायला जागा नसतं तिथे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू हे आपल्या डब्यामध्ये विकताना मिळतात. जेंट्स लेडीज दोन्ही डब्यामध्ये सर्रासपणे हे फेरीवाले फिरत असतात. तर यावरही कारवाई व्हावी. आणि हे अनधिकृत असलेले फेरीवाले, हे प्लॅटफॉर्म, त्याचप्रमाणे ओव्हरब्रिज, त्याचप्रमाणे रेल्वेच्या डब्यात नाहक प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आणि याच्यातून या प्रवाशांची सुटका व्हावी एवढीच आपण प्रशासनाकडे आशा धरूया.